हरिओम, मी सिद्धिसिंह पालोदकर, औरंगाबाद शहर उपासना केंद्र। आज मी आपल्याला एक अनुभव शेअर करणार आहे, तो माझा आणि प्लस शहर केंद्रातले श्री गुरु सप्तसंघ सेवक अभयसिंह पाडगावकर यांचा आहे। आम्हा दोघांना आलेला अनुभव मी आपल्याशी शेअर करतो। रोज ऑफिसला जायची गडबड होती आणि 9 वाजता अभय काकांचा फोन आला, आम्ही त्यांना काका म्हणतो, तर अभय काकाचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की छातीत थोडंसं कफ आहे वाटतोय आणि थोडी छाती दुखती आहे, तर तू ऑफिसला जाताना मला क्लिनिकला ड्रॉप कर। म्हटलं ठीक आहे काका। एक साधारण अर्ध्या पाऊण तासाने मी तयारी करून काकाला फोन केला की काका तुम्ही खाली येऊन उभा राहा रोडवर, मी तुम्हाला घ्यायला येतोय। त्याप्रमाणे मी गेलो। तिथे गेल्यानंतर काकाकडे बघितलं तर मला ते असे फारसे बरे वाटले नाही, तरी मी म्हटलं बसा टू व्हीलरवर आपण जाऊया। मग मी त्यांना घेऊन निघालो, त्याचे फॅमिली डॉक्टर आहेत, तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर डॉक्टर अवेलेबल नव्हते त्या दिवशी। मग मी विचार केला की काका तुमची कंडिशन काही फारशी चांगली वाटत नाही, आपण दुसऱ्या हॉस्पिटलला मोठ्या हॉस्पिटलला जाऊ। तिथे गेल्यावर इमर्जन्सीमध्ये गेलो तर तिथेही त्यांनी सांगितलं की डॉक्टर 11:30 येतात आणि तुम्हाला साधारण अजून 1.5 तास वेट करावा लागेल। मग मी म्हटलं नको, आता आपण दुसऱ्या पुढच्या हॉस्पिटलला जाऊयात। म्हणून मग मी त्यांना पुन्हा गाडीवर बसवलं आणि सिग्मा हॉस्पिटल म्हणून आहे तिथे जायचा निर्णय घेतला। तिथे आपले ॲडमिनिस्ट्रेशनला एक बापू भक्त आहे वंदना वीरा पाठक, यांना फोन केला आणि सांगितलं की असा असा काकाला त्रास होतोय, साधारण मला तर काही त्यांची कंडिशन बरी वाटत नाही आहे, तर आपण आम्ही तिथे पोचतोय, तुम्ही कुठे आहात? ते म्हणे मी घरी आहे पण मी पण येते, तोपर्यंत तुम्ही हॉस्पिटलला पोचा। आम्ही तोपर्यंत हॉस्पिटलला पोचलो, मी गाडी पार्किंगमध्ये लावली, तोपर्यंत काका उन्हामध्ये उभा होता। आम्ही इमर्जन्सी वॉर्डला गेलो, तिथे गेल्यानंतर ऑलरेडी वंदना वीराने फोन करून सांगितलं असल्यामुळे आम्हाला ट्रीटमेंट तिथे त्यांनी लगेच घेतल्यानंतर काकाला बेडवर बसवलं, नंतर झोपून त्यांचा ECG वगैरे काढून घेतला। ECG काढल्यानंतर त्या डॉक्टरांनी मला ECG रिपोर्ट असं दाखवत होत्या की म्हणे यांना 9 वाजता मायनर अटॅक येऊन गेलेला आहे आणि यांची ट्रीटमेंट करावी लागणार आहे, आपल्याला एंजिओग्राफी करावी लागेल, असं ते आपल्याला मला सांगतायत त्या। आणि त्याच दरम्यान काकाला सेकंड अटॅक आला आणि तो इतका तीव्र जोरात झटका होता की काका तडफडत होता, आणि आपला माणूस जेव्हा समोर तडफडतोय तेव्हा माझे तर पूर्ण हातपाय गळाले होते, मला काहीही सुचत नव्हतं आणि त्यांचे सगळी गडबड सुरू झाली ट्रीटमेंट करण्याची, आणि वॉकी टॉकीवरून ते मेसेज सोडत होते ब्ल्यू कोड म्हणून, मला काहीही कळत नव्हतं। आणि डॉक्टर मला त्यावेळेस म्हणतात की पटकन सांगा इंजेक्शन द्यायचं आहे का, 40,000 रुपये लागतील। मी आता त्यावेळेला माझ्याकडे 40,000 रुपये कुठून असणार आहे? मी त्यांना म्हटलं माझ्याकडे आत्ता नाही आहेत। मग मी वंदना वीरांना लगेच फोन लावला की असं असं आहे आणि काय करायचं, तर त्या म्हणाल्या तू काही काळजी करू नको, मी पोचली। आणि त्या तिथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं यांची ट्रीटमेंट थांबवू देऊ नका, आणि मग त्यांनी इंजेक्शन दिलं 40,000 रुपयाचं। मग मी त्यांना तिथे सांगितलं की तुम्ही हॉस्पिटलवाल्यांना की काळजी करू नका, त्यांचा मेडिक्लेम आहे, फक्त त्यांना मला वेळ लागेल त्यांच्या घरून ते सगळे डॉक्युमेंट्स आणायला। मग ठीक आहे म्हणाले ते, म्हणजे मला सांगू शकत नाही आता की माझी काय अवस्था आहे त्यावेळेस झालेली। हे सगळं चालू असताना मी बापूंचा कंटिन्यू धावा करत होतो आणि सगळा बापू परिवार तोपर्यंत जमा झालेला होता, बापू परिवारातली सगळी लोक सोबत होती। आणि त्यात मग मी मेडिक्लेमची कागद आणली, ती सगळी कागदपत्र मी ॲडमिनिस्ट्रेशनच्या तिथे ते मॅडम असतात तिथे जमा करायला गेलो। तिथे गेल्यानंतर त्यांनी मला ओळखलं, अरे तुम्ही का हरिओम, म्हणजे त्याही बापू भक्त होत्या। मी त्यांना म्हटलं असं अशी ट्रीटमेंट आहे, एंजिओग्राफी आत्ता झालेली, एंजिओप्लास्टी करायची म्हणतायत। ते म्हणजे काय काळजी नको करू, मेडिक्लेम आहे, मी पुढचे सगळं बघून घेते, तुम्ही फक्त आता काकांकडे लक्ष द्या। आणि मी 10:00 हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केलं, 12:30-1 दरम्यान काकाचं सगळं एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी करून काका ICU होते। म्हणजे बाप सांगू शकत नाही की काळ आला होता, पण बापूंनी वेळ थांबवलेली होती, ती वेळ यूज दिली नाही। म्हणजे त्या संकटापेक्षा माझा बापू केवढा मोठा आहे ही अनुभूती मला आली तिथे। आणि मी नंतर विचार केला की ही गोष्ट त्यांना दुसरा झटका हा मोठा येणार होता, आणि मी
अर्धा तास आम्ही दोघ जण गाडीवर त्या हॉस्पिटलची ट्रीटमेंटसाठी फिरत होतो. त्यावेळेला जर टू व्हीलरवर असताना काकाला झटका आला असता, काका खाली पडला असता, मी काय करू शकलो असतो? पण नाही, बापूंनी हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट करेपर्यंत काहीही होऊ दिलं नव्हतं आणि बापूंनी आमच्या काकांना वाचवलं, काकाचा जीव वाचला. हरिओम श्रीराम अंबर.